गुजरात न्यायालयाने मार्च महिन्यामध्ये काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना बदनामीच्या खटल्यामध्ये 2 वर्षांची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर गांधी यांची खासदारकी तातडीने रद्द करण्यात आली होती. याला गांधी यांनी सुप्रीम कोर्टामध्ये आव्हान दिले होते. सुप्रीम कोर्टाने यावरील सुनावणीच्या वेळी या शिक्षेला स्थगिती दिली आहे. त्यामुळे गांधी यांचा खासदारकीचा मार्ग पुन्हा खुला झाला आहे. ही बातमी समजताच अहमदनगर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने कार्यकर्त्यांनी शहरात एकमेकांना पेढे भरवत आनंदोत्सव साजरा केला. राहुल गांधींचा आवाज हा देशातल्या 140 कोटी जनतेचा आवाज असून तो षड्यंत्र करून कोणाला दाबता येणार नाही, असे प्रतिपादन यावेळी बोलताना शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी केले. कोर्टाचं जजमेंट त्या ठिकाणी आलेलं आहे. राहुल गांधींची खासदारकी रद्द करण्यासाठी त्या ठिकाणी केंद्रातल्या मोदी सरकारनं आणि या सगळ्या देशातल्या देश तोडण्याच्या विचारांच्या समूहानं मोठा आटापिटा त्या ठिकाणी केला. मात्र गुजरात न्यायालयामध्ये त्या ठिकाणी गुजरात सरकारच्या एका माजी मंत्र्यानं जी त्या ठिकाणी केस दाखल केली होती आणि जवळपास 2 वर्षांची शिक्षा ठोठावून राहुलजींची खासदारकी रद्द केली होती. हेतू काय होता तर राहुलजींचा आवाज संसदेमध्ये त्या ठिकाणी जो घुमत होता तो घुमला नाही पाहिजे. तो आवाज कुणाचा होता तर या देशातल्या सर्वसामान्य जनतेच्या वतीनं होता. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की राहुल गांधीजींनी अदानी आणि त्याच्या ज्या शेल कंपन्या आहेत या माध्यमातून 1000 लाखो कोटींचा जो जागतिक पातळीवरचा घोटाळा झालेला आहे त्या संदर्भामध्ये हल्लाबोल केला होता. मात्र त्या ठिकाणी सरकारचे धाबे दणाणले. त्यांना लक्षात आलं की आता राहुल गांधींनी या ठिकाणी जी काही शिंगारी टाकलेली आहे त्याचा मोठा वणवा देशभर पसरतो आहे. म्हणून त्यांचा आवाज दाबण्यासाठी 2 वर्षांची शिक्षा गुजरातच्या न्यायालयानं त्या ठिकाणी राहुलजींना सुनावली होती. मात्र सुप्रीम कोर्टानं आज त्या ठिकाणी राहुल गांधींच्या शिक्षेवरची स्थगिती उठवण्याचं काम केलेलं आहे. पुन्हा एकदा राहुल गांधींचा खासदारकीचा संसदेत जाण्याचा मार्ग जो आहे तो मोकळा झालेला आहे आणि येणारी 2024ची निवडणूक आहे त्यात ते उमेदवार देखील होऊ शकणार आहेत अशी परिस्थिती पुण्यात निर्माण झालेली आहे. मी सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयाचं अहमदनगर शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीनं आणि शहरातल्या तमाम काँग्रेस कार्यकर्त्यांच्या वतीनं मनापासून स्वागत करतो. आणि लोकशाही लक्षात घ्या, लोकशाहीमध्ये विरोधकांचा आवाज दडपायचा असेल तर तुम्ही तो राजकीयपतीने जरूर दडपा, परंतु अशा पद्धतीनं कटकारस्थान करून त्या ठिकाणी षड्यंत्र रचून जर आपण आवाज दाबायला जाल तर जेवढा आवाज आपण दाबायला जाल तेवढा या देशातल्या 140 कोटी जनतेचा जो आवाज आहे, जो काँग्रेसचा आवाज आहे, जो काँग्रेस आवाज म्हणून पाहते तो आवाज तुम्ही दाबू शकत नाही, हेच या देशातलं वास्तव आहे. मी राहुल गांधीजींचं अभिनंदन करतो, त्याचबरोबर काँग्रेस कार्यकर्त्यांचं अभिनंदन करतो, या देशातल्या 140 कोटी जनतेचं देशवासियांचं अभिनंदन करतो की काँग्रेसचा काँग्रेस का हात आम आदमी के साथ हे जे काही सगळ्यांना बरोबर घेऊन ज्याची भूमिका आहे ही भूमिका पुन्हा एकदा राहुलजी त्या ठिकाणी संसदेच्या सभागृहामध्ये या देशातील सर्वोच्च सभागृह आहे त्या ठिकाणी वठवताना आपल्याला दिसणार आहेत. राहुल गांधी